प्रोत्साहित करण्याचे, त्या मुलीला किंवा त्या मुलांना पायावर उभं करण्याचे, किंवा त्यांना पालक त्रासच देतात की इतक्या लोकांकडून त्रास होतो तुम्हाला धर्मी विवाहच का केला, अशी लोक असतात. तर अशा लोकांनाही चाप बसवायचे अनेक अनेक गोष्टी समाजात होत असतात, त्याचा तुम्ही आढावा घेतलेला आहे का आणि हे तुमच्या कार्यकक्षेत येतो का? हा समितीचा स्कोप लिमिटेड आहे. जे काय अंतरधार्मिक विवाह झाला नाही ते जे मुलं मुली आपले मूल फॅमिलीतून ज्याचं कम्युनिकेशन कट झाला त्याच्यासाठी कोण त्याच्या कारणाची गरज लागली, कोणाने काही सांगायचं असेल तर काय करायचं, म्हणून ते समितीचे गठन केले. मी पुन्हा पुन्हा सांगतो त्या समितीची स्कोप लिमिटेड आहे. ते समितीचा फक्त असा प्रयत्न राहील की आता कट झाल्यानंतर कोणाच्या मनामध्ये आला की मी माझ्या मूळ परिवाराशी परत संपर्क करून ते आमच्या कम्युनिकेशन करून आम्ही त्यांची मदत करू. सरकार पालिकेचं भूमिकाचं नाही, सरकार कम्युनिकेटरची भूमिका मध्ये राहणार आहे, सामंजस्याची भूमिका मध्ये राहणार. व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, व्यक्तिगत स्वातंत्र्याला कुठेतरी झाला बसेल असं वाटत नाही. नको सर, महिला आणि पोलीस स्टेशन मध्ये महिलांसाठी समज हे करणार, प्रशिक्षण देणारं किंवा कुटुंबामध्ये गाईड करणारा पण एक विभाग आहे, तर आपला विभाग आणि महिला आयोग यांच्यामध्ये समन्वय नाही असं दिसतंय का? याच्यामुळे काय दिसत नाही समन्वय. तुमच्या म्हणणं आहे ना की समन्वय नाही, महिला आयोग ते महिला बाल विकासच्या डिपार्टमेंटचा एक भाग आहे, समन्वय आहेत ना? मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये गेलो होते एक महिन्यापूर्वी, कार्यक्रम पूर्ण समन्वय आहे. सर, राज्य सरकारकडनं यापूर्वी सुद्धा आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहनपर अनुदान असेल किंवा वेगवेगळ्या वेलफेअर स्कीम असतील या देण्यात येतात, तशाच पद्धतीने या कमिटीमधून सुद्धा असे प्रोत्साहन देण्यात येईल का आंतरजातीय विवाहासाठी? हा कमिटीच्या मी परत सांगतो, हा कमिटीचा उद्देश लिमिटेड आहे. हे सर्व काही या कमिटीमध्ये नाही आहे. अंतरधर्मीय विवाह करून जे आपले मूल परिवारातून ज्यांचं कम्युनिकेशन कट झाला त्यांच्याकडे गरज लागली तर हा समिती त्यांच्या मदत करणार. सांगितलं ते लिव्हिंग सांगू शकता की काय होतं, कोणाने काही माहिती नाही, पण ते त्यांच्या बरोबर होती. हा यामध्ये काय आपण पॉझिटिव्ह घ्या, हा आपण एकही महाराष्ट्रामध्ये कोणी सांगू शकत नाही की सदाभलकरच्या झाला ते काय त्यामध्ये अडचण, ते प्रॉब्लेमॅटिक केस होता, ते फार भयावह केस होता. ते आम्ही बाल ते आपलं महिला बाल विकास मंत्रालयाची गरज आहे, म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून आम्ही एक पाव उचलला आहे. कसा करणे सदाभलकरमध्ये मनामध्ये कधी आला होता असला आम्हाला माहिती नाही, मी कोणाने संपर्क करू कोणी नाही माझे, असा मी हेल्पलाईन नंबर इश्यू करू ते संपर्क करू शकता. यामध्ये तो सर्वांनी मदत केली पाहिजे. असं आहे, हा डिपार्टमेंटचा मंतव्य अतिशय स्पष्ट आहे. जे श्रद्धा वालकरच्या केसमध्ये झाला ते परत होणार नाही, त्यासाठी महिला बाल विकास मंत्रालय आपले नाव उचलले. सर, हा सगळा असा प्रश्न विचारता की एक पोलीस यंत्रणा आहे, बाकी यंत्रणा जितेंद्र रावाडांनी पण ट्विट केलं की मग अशी समिती कशासाठी का स्थापन केली? पोलीस यंत्रणा आहे ते पूर्वी पण होती, त्याने कंप्लेंट पण केली होती पोलीस मे, नंतर काय झाला, पोलीसने काय केलं नाही म्हणून त्याने हे झाला ना, तर ते काही आय थिंक ॲडिशनल ते सपोर्टसाठी काय ते एक ते सर्व तज्ञ आहे त्यामध्ये, ते सपोर्ट करतील त्यामध्ये गैर काय. हा समितीचा रोल ज्या काय मुला मुलीने आपले ऑरिजिनल परिवार मूल परिवार इकडे बघून बोला, जे काही मुला मुली आपले मूल परिवार संबंध त्याचे कमी झालाय किंवा त्याचे कम्युनिकेशन कट झालाय त्याच्यासाठी कोण, तो त्याच्यासाठी आमच्या समितीच्या हेल्पलाईन नंबर हा स्पष्ट आहे. सर, 18 पेक्षा वरील जे असतील ते सूज्ञ असतात आणि ते त्यांच्या विवाह संदर्भातला निर्णय घेऊ शकतात, असा नियम असा कायदा असताना सुद्धा अशा समितीची गरज काय आणि या समितीला अधिकार आहेत का? ते निर्णयामध्ये कोणी अडचण नाही आणली, कोणी सांगितलं नाही की तुम्ही विवाह करू शकत नाही, नक्की करा जे काही 18 वर्षानंतर ते करता ते ठीक आहे, पण त्याने काही अडचण झाली तर काय कुठे जायच्या, म्हणून काही हेल्प नंबर इश्यू केल्या त्यामध्ये गैर काय. सदावालकरचा केस झालेला आहे आपल्या समोर, काम करेगी अभी अंतर जातीय विवाह होता उसमें कोई गड़बड़ी होती जिस पर काम नहीं. अंतर जातीय विवाह सरकार ने उसको उल्टा समर्थन दिया है, ये अंतरधर्मी विवाह के बारे में भी नहीं है, केवल इसके बारे में है कि ऐसी अंतरधर्मी विवाह के बाद में जो मूल फैमिली से कम्युनिकेशन कटअप हो जाता है
उसके बाद में जब उस बच्चे को जिसके साथ या बच्ची के साथ वो गए, उनको पता पड़ता है कि इसका हमारे अलावा कोई नहीं है, उस समय जो श्रद्धा वालकर जैसी घटना होती है वो नहीं हो, बहुत स्पष्ट सोच के साथ में समिति बनाई गई है। और मुझे लगता है कि हम सब भी परिवारों में रहते हैं, समाज में रहते हैं, हमको भी इसके बारे में, हमको सब ऐसी घटनाओं के बारे में पता है। और श्रद्धा वालकर की घटना और कहीं नहीं हुई, महाराष्ट्र के अंदर ही हुई है, तो उस घटना के बारे में पॉजिटिवली सबको सोचना चाहिए, समिति का समर्थन करना चाहिए। धन्यवाद। शासनादेश में कहा गया है कि समिति जो है शासनादेश में कहा गया है कि ये समिति जहाँ जहाँ मैरिज के हॉल है या रजिस्ट्रेशन है वहाँ से उनके नंबर निकाल करके उनसे कोऑर्डिनेशन क्रिएट करेगी। सामंजस्य का विषय है, कोई भी हमको कॉल करेगा तो मदद मांगेगा तब उसको मदद करेंगे। जो शब्द है उसको एक तरह से रोकथाम करने के लिए उस पर लगाम लगाने की कोशिश है सरकार की तरफ से। मैंने आपसे बार बार कहा है तो मैं आपसे वापस निवेदन करना चाहता हूँ, एक अच्छे काम को आपको समर्थन करना चाहिए, आप इसको डाइवर्ट कर रहे हैं, ये डाइवर्जन का विषय नहीं है। ये श्रद्धा वालकर जैसी घटनाएं महाराष्ट्र में वापस नहीं हो। श्रद्धा वालकर की घटना में 6 महीने तक वो जिंदी है कि मर गई है, उसके परिवार को भी पता नहीं, उसके किसी मित्र को भी पता नहीं। ऐसी घटना के बाद में भी सरकार सोती रहेगी तो आप ये भी सवाल करते हैं कि सरकार इसी घटना के बाद सरकार ने कुछ क्यों नहीं किया, तो किया है तो फिर आप उसका समर्थन करिए। इसका स्वरूप क्या होगा, कितने लोग होंगे, किस तरह से काम करेगा, सर थोड़ा सा बता दीजिए। 10 लोगों की समिति है, जो भी महिला बाल विकास मंत्री रहेगा वो उसका अध्यक्ष रहेगा, जो भी महिला बाल विकास की प्रमुख सचिव है उसकी सचिव रहेंगी। इस समिति में अभी 10 सदस्य लिए हुए राज्य स्तर की है, और यदि जरूरत पड़ेगी तो इसमें किसी जिले स्तर के रूप में भी कुछ लोगों को जो आगे आना चाहेंगे, जो इसमें काम करना चाहेंगे। ये एक सामाजिक चलवली का हिस्सा है, और ये सामाजिक चलवली के हिस्से के अंदर सामाजिक संस्थाएं जो भी आगे आएंगी हम उनका स्वागत करेंगे। सर, क्या आपको पता है कि समिति जो सदस्य बनाए गए हैं आपने चयन किया है उसमें एक सर जो है नादर ब्लास्ट में से जुड़ा हुआ है? ऐसा है, मुझे इसके बारे में आपने बताया तो मैं जानकारी प्राप्त करता हूँ। नादर ब्लास्ट से क्या जुड़े हुए हैं, क्या उनको सजा हुई है, क्या उनका मालूम है, मुझे मालूम नहीं है, पर मैं इसके बारे में पता लगा कि आपको।